MBA एज्युकेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 5वी विस्तार सूत्र. ए वजा बी कंसाचा घनाचा विस्तार करा. एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन ए मायनस बी क्यूब कंसाचा घन बरोबर ए क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस बी क्यूब. ए घन वजा 3a² b अधिक 3ab² वजा बी घन या पद्धतीचा सूत्र आहे. याच्यावर आधारित आपल्याला सराव संच 5.3 मधील प्रश्न पहिला विस्तार करा. त्याच्यातला पहिला 2m - 5 कंसाचा घन. सराव संच 5.3 मध्ये ए वजा बी कंसाचा घन. ए घन वजा 3a² b अधिक 3ab² वजा बी घन या सूत्राचा वापर करायचा आहे. 2m - 5 घन. ए घन म्हणजे 2m घन वजा 3a² b म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक 3 * पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा घन. मग 2चा घन 8m घन वजा 3 * 5 = 15 आणि 2चा घन वर्ग 4m². 3 * 6m आणि 5 * 25 वजा 5चा घनसुद्धा वजा 125. 8m घन 15 * 60m² 25 + 150m वजा गुणल्या अधिक वजा 125 हा आला त्याचा विस्तार. दुसरं उदाहरण आहे 4 - p कंसाचा घन. 4चा घन वजा 3 * 4² गुणिले पी अधिक 3 * ए म्हणजे 4 * b² म्हणजे p² वजा p². 4चा घन 64 3 * p 3p 4चा वर्ग 16 3 * 12 p² वजा पी घन. 64 * 16 = 48p 12p² वजा पी घन हा त्याचा विस्तार आला. तिसरं उदाहरण आहे 7x - 9y घन. ए घन वजा 3 ए म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले बी म्हणजे दुसरं पद अधिक 3a म्हणजे पहिलं पद गुणिले b² म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक कंसात वजा b² म्हणजे 9y - 9y². 7चा घन 343 x घन 3 * 9y म्हणजे 27y 7चा वर्ग 49 x² 7 * 21 x 9चा वर्ग 81y² आणि वजाचा घन कोणत्याही ऋण संख्येचा घन ऋण असतो म्हणून वजा 9चा घन 729y घन 343x घन वजा 132 याचा गुणाकार 27 * 49 132 नाही 1323 x² y 21 * 81 याचा गुणाकार 1701 x² वजा 729y घन असा हा त्याचा विस्तार आहे. चौथं उदाहरण आहे 58चा घन बरोबर 60 - 2 58 - 60 - 2 58 होतो. ए वजा बी कंसाचा घन. 60चा घन वजा 3a² म्हणजे 60चा वर्ग गुणिले 2 अधिक 3a * b म्हणजे 2चा वर्ग वजा 2चा घन 60चा घन 206 03 वेळा लिहिला वजा 3 * 6 आणि 6चा वर्ग 36 60चा वर्ग 36 3 * 18 = 180 2चा वर्ग 4 वजा 2चा घन 8 हा आला 216000 वजा याचा गुणाकार आला 21600 याचा गुणाकार आला 18 * 72 = 27 वजा 8 तर
2,16,720 बेरीज झाली या दोघांची, आणि हे वजा वजा आहे त्यांची बेरीज झाली 21,608. ती वजा केली तर आपल्याला उत्तर मिळालं 1,95,112, हे त्याचं फायनल उत्तर आलं. प्रश्न नंबर 5, 198 म्हणजे 200 दोन गेले तर 198 उरतात कंसाचा घन. मग 200 घन वजा 3 200 गुणिले 2 + 3 गुणिले 200 × 2 वजा 2 घन. 2 घन 8 तर 2 6 शून्य आले म्हणजे 80 लाख वजा 6 आणि 2 ÷ 4 4 × 4 शून्य म्हणजे 40,000 आले. 3 × 6 = 600 200 × 3 म्हणजे 600 2 ÷ 4 वजा 2 ÷ 8 हे झाले 80 लाख वजा 6 × 24 2,40,000 आले. 600 × 4 = 2,400 आणि वजा 8 तर 80 लाख आणि 2,400 यांची बेरीज झाली 80,02,400 आणि 24,008 यांची वजाबाकी केली तर ती आपल्याला भेटते 77,62,392 हे उत्तर आलं. 77,62,392 हे त्याचं फायनल उत्तर आलं. सराव संचे 5.3 मधील उदाहरण क्रमांक 6, 2p + 1/2p कंसाचा घन 2p² वजा 3 × पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक 3 × पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. आता इथं 2 ÷ 8 पी घन वजा 3 × 3/2p गुणिले 2 ÷ 4p² अधिक 3 × 6p 1/2 × 2 ÷ 4p² वजा 1 ÷ 1 / 2 ÷ 8p². आता 8p घन तसाच राहील वजा इथं काय होईल 2 × 4 हा 2 गेला हा पी गेला 3 × 6p / 1 राहिला अधिक इथं पण 2 आणि पी गेला 2 × 4 / 3 = 6 3 × 3/2 × p 2p वजा 1 ÷ 1 / 8p² हा त्याचा विस्तार आला. 7 उदाहरणे 1 + 1/1 पहिल्या पदाचा घन वजा 3 × पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 × पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन 1 ÷ 1 / 3 × 1 × 1/a 3 × 3 × 1 / 1a² वजा 1 ÷ 1 / 1a² वजा 3 × 3/a अधिक 3 × 3/a² वजा 1 ÷ a³ हा याचा विस्तार आला. पुढचं जे उदाहरण आहे 1/3 कंसाचा घन वजा 3/(x³) कंसाचा घन व पहिल्या पदाचा घन वजा 3 × पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक 3 × पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. आता इथं पहिल्या पदाचा घन काय आला 1 3^27 वजा हा 3 × 9/x × 1²
आणि तीनाचा घन वर्ग नऊ, तीनाचा वर्ग नऊ अधिक हा तीन तीन कॅन्सल झाला म्हणजे एक्स राहिला आणि तीनाचा वर्ग नऊ छेदात एक्स वर्ग वजा तीनाचा घन सत्तावीस एक्सचा घन एक्स घन सत्तावीस वजा नऊ नऊ कॅन्सल आणि एक्स वर्गमधला एक्स आणि हा एक्स कॅन्सल एक्स उत्तर आलं. इथलं पण एक्स कॅन्सल एक्स वर्गातला एक्स म्हणजे इथं काय राहिला नऊ छेदात एक्स राहिला वजा सत्तावीस छेदात एक्स घन हे कसे एक्स गुणिले नऊ छेदात एक्स वर्ग म्हणजे दोन वेळा लिहितो आपण यातला एक्स कॅन्सल झाला मग नऊ छेदात एक्स राहतो अशा पद्धतीने सोडवायचं आहे.